हॅलो चिक, 100 पॅकर्स डेनोली संघ आणि निर्णायक लढतीमध्ये विजय झाला आणि परास्त झाला संघ दिशा वॉरियर्स दोन्ही टीमला. नेक्स्ट मॅच करता बेस्ट ऑफ लक आपण देऊयात आणि ऑनगोईंग मॅचकडे आता आपण जाऊयात. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रिंट सिद्धी इलेव्हन या टीमचे पुरस्कर्ते कॅप्टन दिनेश पवार सर यांच्या माध्यमातून या लढतीमध्ये घेण्यात आलाय. क्षेत्ररक्षण त्यांचं सज्ज होत असताना विनंती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला आपली ओपनिंग पेअर त्वरित आपण मैदानाकडे मार्गस्थ करायची आहे. हॅलो, चला ओपनिंग पेअर मैदानाकडे मार्गस्थ करा. सामना सुरू होत असताना पूल बी मधून लिस्टेचा हा तिसरा ऑलरेडी एक सामना परास्त झाला तो म्हणजेच संघ फ्रेंड सिद्धी इलेव्हन कमबॅक करण्याचा त्यांचा मानस असेल. तर त्याचबरोबरीनं एक सामना नुकताच विजय संपादित करून मैदानामध्ये पूल बी मधून हा लिस्टेचा तिसरा सामना तर वैयक्तिक दुसरा सामना खेळण्याकरता मैदानामध्ये सज्ज झाला. पहिल्या इनिंगमध्ये नाणेफेक गमल्यानंतर बॅटिंग करण्याकरता तो म्हणजे संघ 100 पॅकर्स डेनोली. संदीपजी मोतीराम गोरडे यांनी पुरस्कृत केलेला संघ. डीपमध्ये दोन फिल्डर वाडेश लॉंगनला आहेत प्रशांत आणि त्याचबरोबर एक फिल्डर आहे डीपमध्ये सध्या मिडिकेटला. हे क्षेत्रक्षणाचं झालं सध्या मांडाटरी पॉवर प्ले पी वन पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो योगेश कौर जो आयकॉन आहे फ्रेंड सिद्धी इलेव्हन क्रिकेट संघाचा. ओपनिंग पेअर सध्या मैदानामध्ये योगेश माळी आणि त्यांच्यासोबत पोहोचले आहेत कालराम विषय. मॅन फ्रॉम मालीनगर योगेश माली ऑन स्ट्राइकिंग एंड गेम इज ऑन अंपायर ग्रीन सिग्नल बेस्ट ऑफ लक बी टीम शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल लोवर फुल टॉस बॅकफुट देऊन ड्राइव्ह केला इनफील्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त क्षेत्ररक्षण. तानाजी कोणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्याच अटेम्पमध्ये बॉलला उचलून फेक केली जाईल. एक रन आठ होत असताना पहिल्या बॉलवरती ऑफ द मार्क खाता आता खुलं होईल अकाउंट ओपन होईल बॅटिंग करणाऱ्या 100 पॅकर्स डेनोली क्रिकेट संघाचा. डावाचा शुभारंभ योगेश मालेच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती सिंगल. या बलीला प्लेड ऑन बॅटची कडा आणि मिडल स्टिक आणि लेग स्टिकला आता इथे बॉलला धडक मारली आहे. बेल्स डाऊन फलंदाज बाद कालुराम विषय बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का मोठा आदरा बॅटिंग करणाऱ्या 100 पॅकर्स डेनोली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद कालुराम विषय बॅक टू द पवेलियन. वरती अगदी आउटर रिच घेतली आणि त्यानंतर मिडल आणि लेग स्टिकला या बॉलनं स्पर्श केला. सुमित शेलकेनो बॅटर आता एंटर झाला नंबर 3 वरती.
विकेट इथे मिळाली आहे फ्रेंड्स। सिद्धी इलेवन टीमला ही पहिली, त्याचबरोबर वैयक्तिक ही पहिली सफलता योगेश कोर करता। वेग अधिक जाय या गोलंदाजाकडे, अनुशासन आहे आणि अशा स्थितीला फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडलं। कालराम विश्व बॅक टू द पवेलियन, एकला सध्या एक लॉस। जो बॅटर आता पोहोचला मैदानामध्ये नंबर तीन वरती, बागफोटो देऊन फक्त दिशा दिली टॅप करत असताना वाडी स्थळमन आणि गलीच्या अगदी मधोमध चित्रशक उपस्थित आहेत। आणखीन एक रन मिळेल, सुमितचं खातं या मॅचमध्ये आता खुलं होईल आणि सिंगल दावेसोबत बॅटिंग करणारी टीम प्रिंट सिद्धी इलेव्हनच्या अगेन्स्ट नाणेफेक गमावल्यानंतर हंड्रेड पॅकर्स डेनोली आता जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवरती एक गडी गमावल्यानंतर दोन या आकड्यावर। पावर प्लेस आहे पहिला षटक, पी वन इन प्रोग्रेस। कॉमेंटरी बॉक्स इनकडून योगेश कोरचं स्लॉप अट स्टडी स्टार्ट। शांत आणि संयमी सुरुवात आता डाबाला करत असताना, फील्डमध्ये थोडंसं चेंजेस करत असताना कॅप्टन त्या ठिकाणी मिडऑफचा फिल्डर आता आला मिडॉनला आणि वाडिश लॉंगॉनचा फिल्डर सडकलाय थोडासा वाईड ऑफ लॉंग ऑफला डीपमध्ये ऑफस्टिककडे। स्ट्रॅटजी रणनीती आणि ती रणनीती आता इथे बनवली आहे। मिड विकेटचा फिल्डर देखील थोडासा वाईडिश उभा आहे, पुढे टाकलेला हा बॉल सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह केला। शॉर्ट कोर पॉइंटला क्षेत्रक्षक उपस्थित आहे सुहास केंबारी। अकुरेट फेक देत असताना स्ट्राइकर एंडला आणखीन एक सिंगल योगेश माळीच्या सोबत बॅटिंग करणारे हंड्रेड पॅकर्स। डेहनोली टीमच्या खात्यामध्ये आठ होईल आणि या सिंगल धावेसोबत सांघिक धावफलक पोहोचे पुढे। ते एक गडी गमावल्यानंतर तीन या आकड्यावर, स्टील टू टू गो। बागफोटो देऊन फक्त सन्मान दिला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी शैलीच्या विपरीत, लेफ्ट हँडर डाव्या हाताने थ्रो देण्याचा प्रयत्न यशस्वी तर जरूर झाला परंतु यशचांचा अचूक वेध घेता आला नाही। आणखीन एक सिंगल तत्पूर्वी मिळताना दिसेल सुमित शेळकेच्या खात्यात आणि बॅटिंग करणाऱ्या टीमची टोटल या सिंगल रन नंतर आता स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती चार या आकड्यावर। फोर रन ऑन बोर्ड, चार धावा धावफलकावरती, स्टील वन टू गो। स्ट्राइकिंग गेनला योगेश, शफल झाले, स्वीप करण्याचा प्रयत्न, अंपायरकडे अपील आता करण्यात आलाय परंतु पंचाने स्पष्ट नकार दर्शवलाय। पिचिंग आउटसाइड ऑफ टीक आहेत हे त्या ठिकाणी दाखवून देत असतात अंपायर धर्मेंद्र वर्मा सर। शॉर्ट फॉलिंगला चांगली फिल्डिंग, रन घेण्याचा प्रयत्न होत नाहीये। यशस्वी षटकाची सांगता करत असताना योगेश कोर मॅन फ्रॉम आर्यन स्पोर्ट्स टेमरे चांगल्या पद्धतीने या मॅचमध्ये देखील गोलंदाजी त्याची राहिली आहे। पहिलं षटक इकॉनॉमिकल बॉलिंग, एक विकेट त्याच्या खात्यामध्ये, चार धावा त्यांना खर्च केला कंजुषाने किफायती स्पेल। षटक सध्या मार्गस्थ होत असताना हे पहिलं आपण पाहिलं योगेश ज्यामध्ये एक गडी मात्र त्याला बाद करण्यामध्ये यश आले आणि डावाचे दुसरं षटक आता टाकण्याकरता मॅन फ्रॉम डोंगर नावे प्रशांत शेलके अ जिनियन ऑलराउंडर प्लेअर एक अष्टपैलू खेळाडू आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर फ्रेंड सिद्धी इलेव्हन टीमकडून। दुसरा डावाचा मार्गस्थ होते स्क्रीन इन कडून, अर्थातच सारी कॉटिल इन कडून वैयक्तिक डावाचा पहिले तर सांगे की दुसरं षटक प्रशांत शेळके बॉलिंग ट्रॅकवर डीप मध्ये आहे लॉंग ऑफला हरीश वारगडे आणि त्याचबरोबर मिड विकेटला एक फिल्डर योगेश कोर डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना मिडॉन अगदी वर इनफील्ड मध्ये शॉर्ट बॅकवर पॉइंट कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर बॉलर तयार प्रशांत। पहिला बॉल लोवर फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी बॉटम एंड वरती, दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे स्ट्राइकर इनला मात्र रोकलं दुसरी धाव घेण्यापासून सुमित शेळकेला मात्र थांबवलं त्या ठिकाणी फलंदाज योगेश माळीनं। थ्रो चांगला आला डीप मधून रनआउटची शक्यता होती आणि अशा स्थितीला गांभीर्याने धैर्याने हा निर्णय आता घेतला। एकच रन मिळेल, स्कोरबोर्ड पोहोचेल पुढे पाच आकड्यावर। फाईव्ह रन ऑन बोर्ड, स्ट्रायकर गेनला योगेश, शॉर्ट ऑफ लेंथ आहे बॅकफुट देऊन पुलचा अप्रतिम फटका क्षेत्रक्षक पोहोचता डीप मधून मिडकेच्या दरम्यान उचलून फेक होईल तोपर्यंत मिळेल ते आणखीन एक रन। वेग अधिकचा आहे गोलंदाजाकडे सातत्यानं अधिकच्या वेगासाठी आणि उचलेसाठी प्रशांतला ओळखलं जातं आणि तोच वेग या बॉलवरती पाहायला मिळाला। फटका अगदी स्टिकर एंडवरती व्यवस्थित मिडल आणि टायमिंग करता आला नाही। एक रन आणखीन ऍड होईल आणि सिंगलसोबत दावफलक पोहोचेल पुढे सहावर। स्ट्राइकिंग गेनला सुमित,
शफल झाले ऑन साइड ला हुक केला जबरदस्त फटका लॉन्ग लेग ला क्षेत्र खाली आहे टप्पा घेतला आणि बॉल झाले एका टप्प्यावरती लॉन्ग लेग बाउंड्री लाइनच्या पलीकडे वन बाउंस वरती राहील सुमित शेलकेच्या बॅट मधून हा जबरदस्त स्ट्रोक हा दमदार चौकार आवाजा पहिला चौकार सुमित शेळकेच्या बॅट मधून 100 पॅकर्स डेनोलिया क्रिकेट संघा करता आणि चौकार सोबत धावफलक आता पोहोचते पुढे डावर इन डबल डिजिट डबल फिगर टोटल ऑफ टीम व्हाइल दे आर बॅटिंग इन द फर्स्ट सेशन आफ्टर लूजिंग द टॉस आणि ह्या कॉन्फिडन्स स्ट्रोक आत्मविश्वास देऊन जाईल सुमित शेळकेला विषय मध्ये लॉफ्ट केला आणखीन एक जबरदस्त फटका टाइमिंग प्रॉपर ताकतीचा वापर आणि हा बॉल देखील करतोय लॉन्ग ऑन सी मारेजची सबर आउट ऑफ द पार्क माइटी हिट फ्रॉम माइटी मॅन हाय अँड हँडसम इट्स अ बिग हिट सिक्सर पॉवर प्ले मध्ये आता पॉवरफुल बॅटिंग करत असताना सुमित शेळके चौकारानंतर षटकार कुठेतरी अधिकचा वेग जो प्रशांत शेळकेकडे आहे त्या वेगाचा कुठेतरी फायदा बेनिफिट आता त्याला लाभलाय मिडल अगदी स्वीट स्पॉट वरती त्यानंतर हा षटकार धावफलक पोहोचले वेगानं फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना धावफलकाला आकार देण्याचा एक यशस्वी प्रयत्न सुमित शेळकेचा स्ट्राइकिंग गेनला आपल्याला पाहायला मिळतो प्रशांत शेळकेच्या विरुद्ध आक्रमण टीमची टोटल आहे 16 ऑन साइडला या वेळेला स्वीपचा आणखीन एक जबरदस्त फटका बेमिसाल टायमिंग बेहतरीन स्ट्रोक बॉल चालला निघून लॉन्ग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वन मोर बिग हिट इट्स अ मॅसिव वन इट्स अ जायंट प्रशांत शेळकेच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं आक्रमण खूप कमी वेळेला होत असतं परंतु शॉर्ट फॉर्मॅट ऑफ गेम येथे प्रत्येक बॉलवरती बॅट्समन देखील स्ट्रॅटजी बनवत असतो आणि आतापर्यंत आलेलं यश टीमची टोटल 22 शॉर्ट ऑफ लेंथ आहे स्वीप करण्याचा प्रयत्न शॉर्ट फायनलच्या फिल्डरला बीट केला चकवला आणि बॉल आता त्याच्या डोक्यावरून वेगानं ट्रॅव्हल होत असताना डीप फायनल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुमित शेळके या मॅच मध्ये या लढतीमध्ये या षटकामध्ये मात्र धावांची डकफुटी करत असताना हा बॉल देखील पाठवून देतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेसाठी चौकार गुड शॉट पहिलं षटक योगेश कोरचं ज्यामध्ये 4 धावा आणि त्यानंतर प्रशांत शेळकेच्या अगेन्स्ट मात्र 22 धावा सुस्थितीमध्ये पोहोचलाय कुठेतरी विकेट गमावली होती कालोराम विषयीची त्यानंतर पार्टनरशिपची गरज होती भागीदारीची आवश्यकता होती आणि ती भागीदारी आता होत असताना विकेट नंबर 2 करता सुमितच्या सोबत योगेश माळी या दोन फलंदाजांच्या दरम्यान बॅटिंग पॉवर प्लेची डिमांड यस बॅट्समनच्या वतीने आता घेल्या त्याला का घेऊ नये दोन्ही बॅट्समन चांगल्या टचमध्ये आहेत एका बाजूला सुमितच्या बॅटमधनं खोऱ्यानं धावा या मॅचमध्ये येत आहेत सामना केला आतापर्यंत 7 बॉलचा 2 चौकार 2 षटकार 3 सिंगल इंडिव्हिज्युअल तर कॉन्ट्रीब्युशन देत असताना 23 धावे तर सांघिक धावफलक मात्र 2 षटकांच्या अखेरीस 13.00 धावाच्या धावगतीने 19 होत आहे ते एक गडी गमावल्यानंतर 100 पॅकर्स डेनोली क्रिकेट संघाचा आतापर्यंत 26-26 रन सुहास केंबारे येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर बॅटिंग पॉवर प्लेची डिमांड फलंदाजांकडून करण्यात आली आहे आणि अशा स्थितीला आता क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा आपल्याला संचारबंदी पाहायला मिळेल ऑन साइडला 2 फिल्डर वाडेश लॉंगरला आहेत दरेश डीपमध्ये मिडल गेटला आहेत योगेश आणि लॉंग ऑफ ऑन एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध थोडा वाईड ऑफ लॉंग ऑफ उभा आहे प्रशांत हे क्षेत्ररक्षणाचं झालं सध्या इनफिल्डमध्ये मिड ऑफ लेग क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत त्याचबरोबर कव्हर पॉइंट आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट गल्ली रिजनला एक फिल्डर मिडगेटच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट बॅकवर्ड फायन लेग आणि त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅनला विकेट किपरच्या सोबत 2 क्षेत्ररक्षक आता पेट्रोलिंग करत असताना थर्ड ओव्हर षटक 3 सुहास केंबारी बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राइकिंग गेनला समोर जाईल योगेश माळी
पहिला बॉल इनसाइड आउट, हा बॉल इकडून ड्राइव केला, जबरदस्त फटका, गॅप मोठा नाही, धावांचा तोटा, बॉल चालला निघून कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, क्रिकेटचा एक परिपक्व हा सुसंस्कृत फटका योगेश मालेच्या बॅटमधून, हा क्लासिकल चौकार। बॉल वरती क्रिकेटचा सिफार कॉन्फिडन्स, आत्मविश्वास या स्ट्रोक मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। चौकारानंतर रन झालेले आहेत 30। लेनचा अप्रतिम वापर, या वेळेला गुंडले दोरून टेक ऑफ घेत असताना पाहायला मिळाला बॉल, आउटसाइड ऑफ डिक पिचिंग, टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स देखील होत आहे बॉल मागे आणि सरळ बॉल आता विकेट किपर कुणाल गंदे यांच्या हातामध्ये जाऊन मिसावतोय। कम बॅक हा होतो, ती वापसी आता करत असताना सुहास केंबार इज एक्सपिरियन्स कंटेंडर। शफल झाले, स्वीप करण्याचा प्रयत्न, या वेळेला देखील बॅट्समनला फॉलो केला, भरपूर बाहेर निघून आले होते आउटसाइड ऑफ स्टिक, त्यानंतर फाय लेग आणि लॉंग लेग जाऊन टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाला रूमच दिला नाहीये, संधीच दिली नाही, ज्या पद्धतीनं फॉलोविंग गोलंदाजी आता होत असताना अगदी अंतिम टप्प्यावरती मात्र फलंदाजाला बेट करत असताना, पहिल्या बॉलवरती चार धावा, कुठेतरी प्रशंसा केली होती फलंदाजी, परंतु आता कौतुकाची थाप द्यावी लागेल गोलंदाज सुहास यांना। फटका तर हवेमध्ये जरूर आहे, परंतु फिल्डर पासून थोडासा दूर, एक्स्ट्रा कव्हरला प्रशांत आहे डीप मध्ये, स्ट्राइकिंग गेनला अकुरेट फेक, पहिल्या अटेम्प्ट मध्ये डायरेक्ट थ्रो इंटू द विकेट कीपर सँड, आणखीन दोन धावा मिळतील योगेश माळेच्या सोबत बॅटिंग करणाऱ्या 100 पॅकर्स डेनोली क्रिकेट संघाला, आणि हे धाव फलक पोहोचेल आता 32-32 या आकड्यावर। या वेळेला बॅटची कडा स्लॅश करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर कडून झाले मिस्टेक, बॉल चालला डीप मध्ये, बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान प्रशांत उपस्थित आहेत, उचलून फेक होईल, तोपर्यंत मिळतील आणखीन दोन धावा। खऱ्या अर्थानं संधी होती जेलची, कमलाकरांना भोईर यांच्याकडून झालेली मिस्टेक, जीवदान मिळतं योगेश माळीला, आणि त्याचबरोबरीनं दोन धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या 100 पॅकर्स डेनोली क्रिकेट संघाला। या मॅच मध्ये जर 100 पॅकर्स, या स्पर्धेमध्ये जर 100 पॅकर्स डेनोली संघ तिन्ही सामने विजय झाला तर संदीप इलेव्हन डेनोली संघाचे पुरस्कार दे संदीपजी घोरड यांच्या वतीने कॅश प्राइज असेल 1111 रुपयाचं। या बॉलवर देखील कॅच ड्रॉप झाली मिड ऑफच्या दरम्यान, दुसऱ्यांदा जीवदान मिळालं योगेश माळीला, जणू काय नशिबाशी हात मिळून हा फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झाला की काय असा प्रश्न येथे पोहोचलाय। ट्रिपल रन अंतिम बॉलवरती काउंट होतील टीमच्या टोटलमध्ये, हे षटक ज्यामध्ये बॅटिंग पॉवर प्लेची डिमांड होती, तब्बल येताना पाहायला मिळाले आपल्याला धावा 11-3 षटकांच्या अंती, मात्र बॅटिंग करणारी टीम 100 पॅकर्स डेनोली सुस्थितीमध्ये, एक विकेट त्यांनी गमावलाय, 12.33 धाव्याची धावगती धावफलकावरती मेंटेन केली, रन झालेले आहे 37-37। मध्ये उपस्थित युस्पोर्ट सुगलाली संघाचे खंदे पुरस्कार ते समर्थक पाटीरके सन्मान्य अनिलजी शेलार यांचं शुभागमन या ठिकाणी झालं, व्यवस्थापन समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत, यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूयात नकुलजी भांडे यांच्या शुभ हस्ते। येस अनिलजी शेलार साहेबांचा शुभ सन्मान नकुलजी भांडे यांच्या शुभ हस्ते होत असताना, येस मान्यवरांचं अभिनंदन, विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। कमलाकर भोईर अर्थातच यांना आता बॉलिंग ट्रॅकवर लेजेंडरी क्रिकेटर अगदी सुहास खेंबारी असतील, कमलाकर यांना असतील, बाळामध्ये असतील, यासारखे भरपूर खेळाडू एक काल ज्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून गाजवला आता देखील स्वतःला क्रिकेटच्या या प्रेमामध्ये पुन्हा एकदा झोकून देत असताना, क्रिकेटचे नसीम भक्त दर्दी जाते, कमलाकर यांना डावाचं चौथं षटक टाकण्याकरता स्क्रीन इनकडून स्ट्राइकिंग एनला सामोरे जातील योगेश माळी।
पहिला बॉल लोवो फुल टॉस, लेगस्टिक इथे मिस केली, अंपायर अमर गायकवाड सर सिग्नल इट्स वाइड, एक्स्ट्राची अधिकची बिना मेहनतीची धाव आता ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या 100 पॅकर्स डेनोली टीमच्या खात्यात आणि एक्स्ट्रा धाबेसोबत टीमचे टोटल पोहोचेल 38-38 या आकड्यावर. लोवो फुल टॉस बॉल, गर्दीमध्ये थोडंसं मिश्रण करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला स्वीप केल्या, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षकाकडून झाली मिस्टेक, बॉल उचलण्यासाठी घेतला थोडा वेल आणि तोपर्यंत दोन धावा आता इझिली कम्प्लीट होत असताना रनिंग बिटवीन द विकेट फारच सुंदर आहे. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान प्रॉपर कॉलिंग चांगला राहिला आणि अशा स्थितीला दोन धावा इझिली ऍड होत असताना दोन धाबेसोबत सांघिक धावफलक 40 या आकड्यावर. चॉप करण्याचा प्रयत्न ऑर्थोडॉक्स अंडरआर्म स्टाईल, फक्त दिशा देत असताना टॅप केला त्या ठिकाणी या बॉलला, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आणि गली रिजनच्या मधोमध अगदी एक रन मिळेल चांगल्या बॉलला सन्मान देत असताना योगेश माली, त्याला देखील माहिती आहे खराब बॉलचा आपल्याला समाचार घ्यायचा आहे आणि अशा स्थितीला विकेट सोडून जमणार नाही आहे. क्रिकेटचं बासिक्स, क्रिकेटचं मूळ तंत्र येते आजमावत असताना, आत्मसात करत असताना सिंगलसोबत धावसंख्या 41, स्ट्रायकर एंडला सुमित फुंडोलिन तोता ड्राइव्ह केला इनसाइड आउट, थोडासा अभिष फटकाफट सेफ शॉट, लॉंग ऑफला हरेश वारकडे उपस्थित आहेत, वेगवान थ्रो, फेक ऍक्युरेट परंतु कलेक्शन झालं होतं, एसट्यांचा वेध घेता आला नाही, दोन धावा. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम आहे, थोडासा वेल मिळतोय जोपर्यंत फिल्डरला बॉल उचलण्याकरता त्या संधीचं सोनं दोन्ही फलंदाज आता करत असताना दोन धाबेसोबत सांघिक धावफलक पोहोचले 43-43 आकड्यावर. ओव्हर नंबर 4 खेळ सध्या सुरू असताना विषयमध्ये लॉफ्ट केल्या, बॉटमॅटचा खूप चांगला वापर, वाईडिश लॉंग ऑनच्या फिल्डरला बेट करून बॉल दादा झाला एका टप्प्यावरती, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर दी रूप, सुमित शेलकेच्या बॅट मधून तडाखा, हा पॉवर बॅक स्ट्रोक चौकार. या चौकारानंतर रन झालेले आहेत 47 सध्या झाले. सुमित शेलके मॅच मध्ये चांगल्या टच मध्ये राहिला, अगदी ग्रामीण विभागातून आपण पाहिलं जयनमान बेलपाडा टीमला बिलॉंग करत असतो, बॅटिंग असो बॉलिंग असो दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याची कामगिरी आतापर्यंत त्याच्या करिअरचा ग्राफ हा सक्सेसफुल राहिला आणि संदीप जी घोरट यांनी पुरस्कृत केलेला 100 पॅकर्स डेनोली या टीमसाठी देखील आता तो कॉन्ट्रीब्युशन देत असताना आपलं योगदान देत असताना 47 ऑन बोर्ड 47 धावा धावफलकावर. स्विचिट अटेम्प्ट केला, फुल टॉस बॉल, आमंत्रण होतं मेजवानी होतं आणि ती मेजवानी दोन्ही हाताने आता कबूल केली, बॉल पाठवून दिला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, स्विचिटचा अप्रतिम अद्भुत फटका, बॉल सीमापार, लगातारचा दुसरा चौकार सुमित शेलकेच्या बॅट मधून. वादळ सध्याच्या घडीला मॅच मध्ये घोंगावत आहे आणि त्या वादळाचा तडाखा आता पोहोचलाय फिल्डिंग करणाऱ्या फ्रेंड सिद्धी लिहून क्रिकेट संघाला. चौकारासोबत टीमचा अर्धशतक कम्प्लीट, 51 ऑन बोर्ड, विषयमध्ये लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर जज करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बिग इट सिक्सर हा षटकार. चार षटकांचा खेळ याचबरोबर समाप्त होते, शेवट गोड केला सुमितनं 57-57 रन या स्कोरबोर्डवर. डिंग स्टॉली मैदानामध्ये जाईल तोपर्यंत ऐकूयात डीजे श्रावणीच्या माध्यमातून सुमधुर संगीत. तीन षटकाराने चार चौकारांच्या साथीनं कॉन्ट्रीब्युशन देत असताना 39-39 धाव्याचं जबरदस्त स्ट्राईक रेट आणि या मॅच मध्ये प्रभावशाली परिणामकारक फलंदाजी इम्पॅक्ट बॅटिंग त्याच्या मध्ये नव्हतं असताना 100 पॅकर्स च्या पद्धतीनं या संघाचं टायटल आहे त्या पद्धतीनं पॅकिंग गेम आता मॅच मध्ये खेळत असताना संघ 100 पॅकर्स आणि खास करून सुमित
योगेश देखील कौतुक करावे लागले. एका बाजूने कालूराम झटपट बाद झाले होते, त्यानंतर आता ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाजांच्या दरम्यान दुसरे विकेट करता 56 56 रनचे, कारण पहिल्या धाबेवरती गडी गमावला होता, तिथन 56 धाबेची अनबीटन अभेद्य भागीदारी. कमलाकरांना बोईर बॉलिंग कार्ड आपण पाहूयात. या षटकामध्ये त्यांनी 20 धावा खर्च केल्या. योगेश कोरचं एक षटक ज्यामध्ये 4 धावा 1 विकेट त्याला मिळाली. प्रशांत शेळकेचं एक षटक 22 धाब्याचं, त्यानंतर सुहास केंबर यांचं षटक तिसरं ज्यामध्ये त्यांना पाला 11 धावा. चार ओव्हरची अंती, हे बॉलिंग कार्ड, हे बॉलिंग अनालिसिस. बॅटिंग करणारी टीम आता मात्र मॅच मध्ये एका मोठ्या लक्ष्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पॉवर पॅक बॅटिंग फ्रॉम सुमित शेळके. ही इज ऑन फायर कॅप्टन आयकॉन रोहित हरडच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्मित असं, कारण त्याच्यावर तर प्रेशर आता कमी करायला कुठेतरी सुरुवात केली आहे सुमित शेळकेनं. आउटस्टँडिंग नॉक ऑलरेडी कालच्या दिवसामध्ये आपण 3 अर्धशतका स्पर्धेमध्ये पाहिले. अगदी राजेश मिरकुटे सर यांचे 13 बॉलमध्ये नाबाद 49 49 धाबेची खेळी देखील आपण साकारली. 2 मिडन ओव्हर या MTBL सीझन 1 मध्ये काल आपण पाहिल्या, ते म्हणजेच कपिल शिंदे आणि प्रमोद माळी यांच्या वतीनं 2 विकेट हॅट्रिक देखील काल या स्पर्धेमध्ये नोंदवल्या गेल्या. परंतु आज आता विक्रमक स्थापित करण्याची संधी आहे, तिथं सोनं करेल का सुमित एक गोष्ट पाहण्याजोगं असेल. 57 ऑन बोर्ड, 57 रन स्कोरबोर्डवर, 4 ओव्हरचा खेळ कम्प्लीट झालाय. इंडोमिडल या डावाचं 5वं तर वैयक्तिक दुसरं षटक टाकण्याकरता एक्सपिरियन्स कंटेंडर सुहास जी केंबारी. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून सध्याच्या घडीला मार्गस्थ होत असताना डावाचं षटक 5वं. स्ट्राइकिंग गेनला आपल्याला पाहायला मिळेल योगेश माळी, जो आघाडीचा फलंदाज आहे. 100 पॅकर्स डेनोली या टीमचा. शॉर्ट ऑफ लेंथ होता पहिला बॉल, परंतु टायमिंग प्रॉपर जुळलं नाहीये. संधी झेलची आणि तिचा स्वीकार केला गेलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेगला सोपा सुंदर सहज झेल टिपला गेलाय. योगेश माळी जी गेली संपुष्टात, विकेटची गरज होती होती. बागेदारी कुठेतरी वेगानं जोमानं पुढे सरकत होती, ती विकेट आता कॅरी केली आहे आणि फलंदाजाला आता मैदान सोडावा लागेल. 57 सध्या 2 लॉस. योगेश माळी बॅक टू द पवेलियन. मिरन डीप मध्ये बॅकवर्ड स्कोर लेगला हा सुंदर जेल डीपला सुहास खेंबार, एक्सपिरियन्स कंटेंडर. अनुभव फार मोठा आहे या व्यक्तिमत्वाकडे. अगदी सिद्धिविनायक मुरबाड संघाकरता खेळलेला व्यावसायिक क्रिकेट, तालुका स्तरावरती भरपूर वर्षाचा अनुभव आणि तो या बॉलवरती पणाला लागलेला आपल्याला पाहायला मिळाला. विकेट त्यांना मिळाली या मॅचची पहिली, तर सांघिक दुसरी सफलता फिल्डिंग करणाऱ्या फ्रेंड सिद्धी 11 क्रिकेट संघाकरता. 57 सध्या 2 लॉस. बॅट्समन रोहित हरड ॲट नंबर 4 जो कॅप्टन आहे या टीमचा. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बॅकफुट होती, स्लाइस केला रोहित हरड. पेटर्न स्ट्रोक, टेटमा स्ट्रोक, सिग्नेचर स्ट्रोक, पॅटर्न स्ट्रोक, बॉल सालाटी बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनला भेदून सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. पहिली आपण तर बॅकअप लेंथ होती, आउटसाइड ऑफ टिक रूम क्रिएट केला, अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर केले आणि या 4 धावे सोबत आता इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन होत असताना रोहित हरडचं सांघिक धावफलक 61 वर. ऑफ टिकच्या बाहेरचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलाय. अतिरिक्त धावसंख्येसोबत धावफलक आता पोहोचलाय ते 62 या आकड्यावर. 62 रन ऑन बॉल, लॉस ऑफ 2 विकेट, 5th ओव्हर इन प्रोग्रेस बिंग बोल बाय सुहास फ्रॉम कॉमेंटरी बॉक्स एंड. रनवे मध्ये थोडा व्यत्यय आहे, अंपायर सिग्नल, इट्स अ डेड बॉल. पूल बी मधून लीग स्टेजचा तिसरा सामना मैदानामध्ये रंगत असताना 100 पॅकरच्या विरोधात फ्रेंड सिद्धी. बॅकफुट होती, येऊन या वेळेला स्लाइस स्ट्रोक, जाळं विणलंय, ट्रॅप विणलंय आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय. लालच बुरी बलाय आणि त्या मोहाला आता बली पडला. मोहा आवरता आला नाही, रोहित हरडला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसला, फलंदाज बाद, मोठी विकेट. चौकार लागवल्यानंतर टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना सुहासजी केंबारे आणखीन एक विकेट, फलंदाज बाद, रोहित हरड बॅक टू द पवेलियन.
ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न, संधी आहे झेलची परंतु आउटफील्डचा डीप मधून क्षेत्रक्षेत्राचा प्रयत्न होता बॉल अडवण्याचा, तो देखील फसला। आउटफील्डचा फायदा आता बॅट्समनला, आणि ज्या बॉलवरती झेल व्हायला होता त्या बॉलवरती क्षेत्रक्षेत्र मात्र फेल झालाय। बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो तो चौकार। परंतु वाटतं वय आणि त्याचबरोबर सुटलेलं बोट, या दोन्ही गोष्टींचा मिलाप त्यांना बॉल वरती साधता झाला नाहीये। नो कमिटमेंट फ्रॉम फिल्डर आणि अशा वेळेला मात्र आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने या चार धावा भूषणला मिळालेले जीवदान। चार धावा भूषणला, धावफलक पोहोचले 66 इन डबल डिजिट डबल फिगर, 66 धावा धावफलकावर। बागफुटो देऊन या वेळेला ड्राईव्ह केला, अपिस्टोक थोडासा रूम क्रिएट करून फटका सजवलाय, फिल्डर पासून बॉल गेला बाजूला आणि या बॉलवर देखील संधी आहे दोन रनची। तिचं किलं गेले सोनं, डबल सोबत दाफलक पोहोचेल 68 या आकड्यावर। स्टील वन टू गो, एक बॉलचा किलो जुनी शिल्लक, 68 धावा लगावला गेल्या दाफ फलकावरती। फुल लेंथ होता, बोलस बॅक ड्राईव्ह, मिडॉनला फिल्डर उपस्थित आहेत, डायरेक्ट येण्याचा प्रयत्न, एसट्यांचा वेध घेत आला आणि तोपर्यंत मिळेल ती सिंगल। षटक पाचवं याचबरोबर डावाचं समाप्त झालंय। सुहास केंबरे यांचा ज्यामध्ये धावा देखील आल्या परंतु दोन विकेट त्यांनी या षटकामध्ये जरूर मिळवल्या। 69 ऑन बोर्ड, 69 धावा आहे दाफलकावरती, 5 षटकन जंती ही टोटल आहे या मॅचमध्ये। पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 100 पॅकर्स डेनुली या क्रिकेट संघाची। सुमित शेलके 11 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन देत असताना 39 धावायचं, 3 ओव्हरचा केलं जुने बॅलन्स आणि पाहिजे अशा स्थितीमध्ये काय स्ट्रॅटजी त्याची असेल। एका बाजूला योगेश मांडलेच्या सोबत कुठेतरी भागीदारी त्यानं रचली होती, योगेश बाद झाला, रोहितला स्टार्ट मिळाली होती, चौकार त्यानं टोकला होता परंतु तो देखील आता परतलाय तंबूच्या दिशेला। आणि अशा स्थितीमध्ये टीमचा डाव सावरून वेगानं झाबा गोला करणं हे दुहेरी आव्हान आहे। खऱ्या अर्थानं धावसंख्येला, धावफलकाला आणि वैयक्तिक धाव्याला देखील आकार देणं हे चॅलेंज आहे। प्रशांत शिळकेच्या हातामध्ये पुन्हा एकदा कॅप्टननं सोपवलाय बॉल, त्याच्यावरती दाखवला विश्वास। असं म्हटलं जातं, संगीत सुन के ज्ञान नाही मिळता, मंदिर जाके भगवान नाही मिळता, इसलिए पूजा जाते आज भी उस पत्थर को, क्योंकि इस दुनिया में विश्वास लायक इंसान नाही मिळता। परंतु कॅप्टननं आता विश्वास दाखवलाय प्रशांत शिळकेवरती, ज्यानं सेकंड ओव्हरमध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्यावरती पुन्हा एकदा आशेचं किरण आता जागं केलंय, कमबॅक त्याला करावं लागेल। अशा स्थितीला स्ट्रॅटेजीमध्ये आता चेंज, लास्ट मुमेंटला खलाटने दिली आहे, कॅप्टननं निर्णय बदलला आहे। योगेश कोरच्या हातामध्ये आता सोपवलाय बॉल, पर्याय उपलब्ध आहेत, भरपूर चांगला बॉलिंग लाईन आहे, अटॅक चांगला आहे गोलंदाजीचा फ्रेंड सिद्धेश संघाकडे, त्या कारणास्तव मात्र आपण पाहतोय योगेश कोरला आता इन्व्हाइट केलं गेलंय ओव्हर नंबर 6 या डावाचं षटक 6 टाकण्याकरता। पहिल्या षटकामध्ये योगेशची अप्रतिम कामगिरी आपण पाहिली, ज्यामध्ये 4 धावा 1 विकेट त्यानं कॅरी केली आणि या मॅचमध्ये देखील आता त्याला चांगला परफॉर्मन्स इम्पॅक्ट विथ बॉलिंग करावा लागेल। फुल लेंथ होता, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, खोदून काढला बॉल, ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे दारिश वारकडे, अॅक्युरेट फेक स्ट्रायकर एंडला, तोपर्यंत आणखीन एक रन मिळेल आणि या सिंगल धाव्यासोबत दाफलक पोहोचेल ते आतापर्यंत 70 या आकड्यावर। 11 बॉलमध्ये 39 धावसंख्येवरती नाबाद इनिंग साकारणारा सुमित शेलके आता बऱ्याच कालावधीनंतर मात्र स्ट्रायकर एंडला। फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फलद्रूमध्ये दमदार क्षेत्ररक्षण, गती अधिकची आहे, वेग जबरदस्त आहे योगेशकडे आणि डावाचा आता पहिला डॉट बॉल खेळण्यास भाग पाडलं ते म्हणजे सुमित सारख्या एका सेट फलंदाजाला। डॉट बॉलची सांगता येते होत असताना निर्धाव चेंडूची समाप्ती। लोवो फुल टॉस बॉल, चेंज ऑफ पेस, व्हॅरिएशन करण्याचा प्रयत्न, अंपायर कडे अपील आता करण्यात आलंय अँड फायनली अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला तो म्हणजेच फलंदाज आहे बाद, पंचांनी बाद घोषित केले, फलंदाजाला LBW अर्थात लॅग बिफोर विकेट
या स्वरूपात पाठीच्या स्वरूपात आणि आता मैदान सोडावं लागेल सुमित शेलकेला, कारण LBW लेग बिफोर विकेटसाठी आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे। ते टेक्नॉलॉजी नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये देखील विकसित झाली आहे, परंतु त्यासाठी फार मोठं कॉस्टली टेलिकास्ट आयोजकांना देखील करणं गरजेचं असतं आणि अशा स्थितीला मात्र पंचांनी बाद घोषित केलंय। LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात फलंदाज सुमित शेलकेला, मोठी विकेट। तेरा बॉल मध्ये 39 39 धाव्याची विस्फोटक खेळी सुमित शेलकेची, मात्र संपुष्टात आली आहे। 300 त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट, 3 षटकार 4 चौकार त्याच्या या डावामधून आपल्याला पाहायला मिळाले। समर्पक खेळी याच कारणासाठी तर योगेश कोरच्या हातामध्ये बॉल सोपवला होता आणि जबाबदारीनं मैदानामध्ये तो क्रिकेट खेळत असताना विकेट त्याला मिळाली आहे। या डावाची वैयक्तिक दुसरी तर सांगी घे चौथं सुयश फ्रेंड सिद्धी लिहून क्रिकेट संघाकरता बॅटर आता एंटर झालाय। मॅन फ्रॉम आर्यन स्पोर्ट्स टिमरे आपल्याला पाहायला मिळेल, प्रशांत केंबारी जो 40 प्लेयर आहे या टीमचा। वेगवान बॉल पुढ्यात ऑन ड्राइव्ह केलाय, हरेश वारगडेचा प्रयत्न होता कॅच टिपण्याचा, परंतु त्याच्या दोन्ही हातांच्या मधून बॉल फरळ झालाय, बॉल निसटलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 1-0 प्रशांत केंबारीच्या बॅट मधून सुरुवात दमदार हा चौका। बॉलिंग करणाऱ्या टीमचा जर आपण विचार केला तर सुहास केंबारी असतील, योगेश कौर असतील, त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रशांत केंबारी, हे तीनही खेळाडू आर्यन स्पोर्ट्स टिमरे या एकाच गावाला बिलॉंग करतात। सातत्यानं सराव त्यांचा एकत्र होत असतो आणि अशा स्थितीला पहिल्या बॉलवरती त्याचा फायदा। लोवो फुलटॉस बॉल क्रॉस बॅटर स्टोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी बॉटमवरती दुसऱ्या रनचा प्रयत्न, प्रशांतची फिक्स स्ट्रायकिंग केली, अकुरेट संधी आहे, रनआउटची अपील करण्यात आले स्क्वेअर लेग अंपायरकडे, एन एस डीज फिंगर इन टू दी एअर, फलंदाज बाद प्रयत्न होता दुसरे धाव घेण्याचा आणि तो प्रयत्न आता जीवघेणा ठरलाय, आवश्यकता नव्हती या रनची। चांगला थ्रो देत असताना डीप मधून प्रशांत शेलके धावपाच्या स्वरूपात हा विकेट आता गमावलाय पाचवा। प्रशांत केंबारी बॅक टू द पवेलियन। क्षेत्रक्षणाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं प्रशांतनं डीप मधून थ्रो दिला, विकेट किपरचं बॅकअप चांगलं राहिलं। कुणाल गंदे इज एक्सपिरियन्स कंटेंडर, सेफ हँड्स कंटेन टू ऍक्ट आणि धावांच्या स्वरूपात ही सांघिक सफलता आहे, सांघिक सुयश। आता 100 पॅकर्स डिनुल या संघाच्या विरुद्ध क्षेत्ररक्षण करत असताना फ्रेंड्स इथ दिले वन या टीम करता, 5 गडी आतापर्यंत त्यांनी गमावलेत, रन झालेले आहेत 75-75। नो बॅट्समन पोहोचला मैदानामध्ये विवेक नंबर 7 वर। चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, नॅचरल ऑफ ब्रेक उजव्या हाताच्या फलंदाजा करता टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडासा आतमध्ये स्विंग होताना आपल्याला पाहायला मिळाला। यशस्वी षटकाची सांगता योगेश कोरचं हे षटक देखील राहिलं इकॉनॉमिकल, ज्यामध्ये येताना पाहायला मिळाला फक्त 10-6। एक वैयक्तिक सफलता त्याचबरोबर एक सांघिक सुयश त्याला मिळालं आणि 6 षटकांच्या अंती बॅटिंग करणारी टीम संदीप बिलेवन संदीप घोरड यांनी पुरस्कृत केलेला संघ 100 पॅकर्स डेनोली आतापर्यंत जाऊन पोहोचले, 5 गडी गमावल्यानंतर 75-75 वर। टीम मीटिंग नको आहे, येस सुहाजी केंबारी कमलाकरची बोयर विनंती आहे, आपलं क्षेत्रक्षण थोडी सज्ज करायचं आहे। नेक्स्ट मॅच टॉस करता आपण इन्व्हिटेशन देऊ माही 11 आंबेले आणि त्यांच्या अगेन्स्ट दिशा वॉरियर्स, दोन्ही टीमचे कॅप्टन। इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉससाठी आपण टॉस कपास कक्षामध्ये त्वरित रिपोर्टिंग करायचं। दिशा वॉरियर्स टीम कॅप्टन गणेश गायकर आणि त्याचबरोबर माही 11 टीम कॅप्टन देविदास सेनकर, दोन्ही संघाचे संघ कर्णधार अथवा संघ पुरस्कार दे जरी आपण आला तरी देखील चालेल। बॅटिंग पॉवर प्लेची डिमांड, यस अंपायर धर्मेंद्र वर्मा सर यांचा सिग्नल, MCA मान्यताप्राप्त अंपायर या स्पर्धेसाठी लाभले सातत्यानं या मुरबाड क्रीडानगरीमध्ये, मुरबाड टेनिस क्रिकेटबॉल विश्वाच्या पटलावर दे आज अंपायर म्हणून त्यांनी खूप चांगली कामगिरी सातत्यानं केली, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांची वर्णी लागले। येस बॅटिंग पॉवर प्ले इज फिनिश असा रिकंक्लन आहे सिग्नल आता आमच्या अंपायरच्या वतीने देण्यात आलाय। सहा ओव्हरचा खेळ कंप्लीट, रन झालेले आहेत 75-75। चला अधिकचा बेल घेऊ नका फिल्डिंग करणारी टीम 100 पॅकर्स डेनोली।
अशोकजी बांगर आता बॉलिंग ट्रैक वरती टाकण्या करता है डावाचं षटक सातवं. स्ट्राइकिंग गेंडला भूषण, नॉन स्ट्राइकिंग गेंडला विवेक. पहिला बॉल विषेप मध्ये चॉप केलाय स्ट्रेट डाउन द ग्राउंड. फील्डर उपस्थित आहे डीप मध्ये लॉन्ग ऑफला. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न सहसरे मिळत असताना त्या ठिकाणी या धावा दोन. डीप मधून द्रोत चांगला दिला समीरनं, परंतु दोन धावा सहजतेनं त्या ठिकाणी आडवत असताना धाव फलक पोहोचले 77 वर. अशोक यांचं षटक सुरू आहे या डाबाचं सातवं. स्ट्राइकर इंडला भूषण. फुललेन तो होता ड्राइव करण्याचा प्रयत्न बॅटची आउटरेज, त्यानंतर बॉल तिथे दिसला आहे परंतु क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये आहेत. अशा स्थितीला तानाजी यांचा चांगला थ्रो आणि प्रयत्न होतोय. आता तिसऱ्या रनचा थोडीशी मिस्टेक आणि तीन धावा या बॉल वरती कंप्लीट. व्हेरी मच कॉन्फिडेंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. दोन फलंदाजांच्या दरम्यान कॉलिंग प्रॉपर आहे. क्षेत्र खाली होतं शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगचं, ज्या पद्धतीनं खोदून काढण्याचा प्रयत्न होता या बॉलला, टायमिंग चांगलं नव्हतं, परंतु तीन धावा मिळतायत भूषणच्या सोबत बॅटिंग करणाऱ्या 100 पॅकर्स डेनोली क्रिकेट संघाला. आणि हे धावफलक आता पोहोचले 80 या आकड्यावर. विकेट किपरना खऱ्या अर्थानं बॅकअप द्यायला हवं होतं. तो टर्नमॅन शॉर्ट फायनल लेगचा फिल्डर देखील फक्त पाहत राहिले या बॉलवरती. आणि अशा स्थितीला सिंगल रनचं कन्व्हर्सेशन आता ट्रिपल मध्ये. प्रेशराइज क्रिकेट, डॉमिनेटिंग क्रिकेट. विषय मध्ये ऑन द राईट सुपर स्ट्रोक. क्षेत्रक्षक उपस्थित आहे प्रशांत. उचलून फेक होईल, अॅक्युरेट थ्रो. पहिल्या अटेम्पमध्ये थ्रो दमदार, मिस्टेक आणि हा बॉल आता जाईल लॉग स्टॉप रिझनला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्झॅक्टली या बॉलवरती धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत 5, इट्स अ 5. हा येतो नशिबाचा पंजा. खऱ्या अर्थानं आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी अशी परिस्थिती व्हायला वेळ लागत नाही या मॅच मध्ये. सिंगल रन होती, ब्रशांचा थ्रो अगदी हातामध्ये होता गोलंदाजांच्या, बॅकअप नाही आणि अशा स्थितीला या 5 धावा. नशिबाचा पंजा, धावफलक 85 वर, 85 रन ऑन बोर्ड. यस, 5 धावा या बॉलवरती कंप्लीट होत आहेत. स्ट्राइकर इंडला आपल्याला पाहायला मिळेल भूषण. यस, जी नियमावली आहे ज्या पद्धतीनं ओव्हर थ्रो झाला त्यानंतर आता स्ट्राईक देखील डिले होईल. धावफलक पोहोचलेलं आहे ते 85-85 वर. विषेप मध्ये हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर होत नाहीये आणि अशा स्थितीला येताना पाहायला मिळतोय तो आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त ऑफ ड्राइव डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे तो उपस्थित. उचलून फेक होईल, तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल रन वेगानं त्या ठिकाणी ऍड होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात हे धावफलक आता पोहोचतंय ते म्हणजेच 86-86 आकड्यावर. 5 बॉलचा स्पेल आतापर्यंत टाकून झालाय. 11 धावा खर्च करत असताना अशोक बांगर स्ट्राइकिंग गेंडला विवेक. स्टील 1-2 गो. फुल टॉस होता, अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न. वेस्ट ऑफ बाय डिट्स अ बीमर बॉल. क्विकली कॉल फ्रॉम अंपायर. पंतांच्या माध्यमातून इशारा आलाय तो नो बॉलचा. एक्स्ट्राची एक धाव वाढ्याच्या बरोबर येणाऱ्या बॉलवरती आता संधी आहे फलंदाजाला. उघडाडोले पाणी बॉल आहे, फ्रीट. रन झालेले आहेत 87-87. फ्रीट बॉलवरती हापाम पूल केला, आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्रक्षेत्र पोहोचला टीम मधून योगेश. स्ट्राइकर इंगला आता कॉलिंग होता दुसऱ्या रनचा आणि ते कॉलिंग माग पडलं. फ्रीट बॉलवरती फलंदाज जबाबात. भूषण बॅक टू द पवेलियन. आणखीन एक धक्का बसेल 88 आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या 100 पॅकर्स डेनोली क्रिकेट संघाला.
तो षटक समाप्त झाला। बॉल 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 द्या बॉल। अठ्याऐंशी धावा फलकावरती आहेत। एकंदरीत सात षटकांची अंती। दिशा वॉरियर्स टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर माही इलेवन टीम कॅप्टन दोन्ही संघाचे संघ कर्णधार। इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपण टॉस का बस कक्षामध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे। न्यू बॅटर नंबर आठ वरती किरण मॅन फ्रॉम देवपी पश्चिने ज्यांना पहिल्या मॅच मध्ये सहा बॉल मध्ये ताबडतोड 23 ते बी जाबेची इनिंग साकारली होती। डेथ ओव्हर स्पेशालिस्ट फलंदाज आता सध्या स्ट्रायकर इनला अंतिम आणि पहिल्या डाबाचा अखेरचा षटक टाकण्याकरता येतोय। बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत शेळके 88 ऑन बोर्ड। 100 पॅकर्स टीमचं ज्या पद्धतीनं टायटल आहे त्या पद्धतीनं 100 धाब्याचा पल्ला हा संघ गाठेल का हा देखील आता मोठा प्रश्न आहे। पहिला बॉल जबरदस्त वेग बॅटची इनरेज आतली कडा घेतली गेली त्यानंतर एकच रन आता मिळेल। सिंगल सोबत दाफलक पोहोचेल 89 या आकड्यावर। जर 100 धाब्याचं लक्ष्य फलकावरती नोंदवलं 100 पॅकर्स डेनोली या टीमनं तर संदीपजी गोरड जे पुरस्कार द्या त्या संघाचे यांच्या वतीनं 1001 रुपयाचं पारितोषिक असेल संपूर्ण संघाकरता। पाच बॉल आता बाकी 89 धावा दाफलकावरती आहेत। अशा स्थितीला स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळतो बॅट्समन विवेक। बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत। लेगस्टिक यावेळेला मिस केली आहे अंपायरचा सिग्नल आला वाईड बॉलचा। एक्स्ट्राची अधिकची एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या 100 पॅकर्स डेनोली टीमला आणि एक्स्ट्रा सोबत फलक पोहोचेल ते 90 वर। 90 रन ऑन बोर्ड लॉस ऑफ 6 विकेट 90 धावा फलकावरती। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फलोतू मध्ये क्षेत्ररक्षण होत नाहीये डायरेक्टली बॉल यस्ट्यांना धडक मारतो आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव। स्ट्रोक वेगवान होता अधिकच्या वेगानं हा बॉल त्या ठिकाणी टाकण्यात आला होता प्रशांत करून परंतु बॅटमधून देखील तितकाच चांगल्या पद्धतीनं मिडलिंग करण्यात आला परंतु व्यत्यय आला त्या ठिकाणी यस्ट्यांचा आणि या बॉलवरती मिळेल ती फक्त एकच रन। 91 ऑन बोर्ड 91 रन आहे स्कोर कार्डवर। कालच्या दिवसामध्ये 129 धावा 127 धावा इझिली आपण होताना पाहिला परंतु आजच्या दिवसामध्ये पूल बी मधून हा तिसरा सामना सुरू आहे। 100 आता पार होईल का 100 पॅकर्स डेनोली या टीमची हे पाहण्याजोगं असेल। बॉलर्स बॅक ड्राईव्ह विषय मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय किरणला देखील शांत करण्यामध्ये यश आलंय प्रशांतला। सातत्यानं खोलो टप्प्याचे गोलंदाजी त्याच्या वतीनं या षटकामध्ये अधिकाधिक होत असताना आपल्याला पाहायला मिळते। आणखीन एक सिंगल दाफलक पोहोचेल 92-92 या आकड्यावर। तीन बॉल अजूनही शिल्लक आहेत अंतिम षटकाचे। या वेळेला खोलोर टप्प्याचा बॉल अगदी वाईड ऑफ लाईन टार्गेट करण्यात आला वेग अधिकचा होता बॅट्समनचं जजमेंट चुकलं जणू काही या बॉलवरती तो रेडी नव्हता आणि अशा स्थितीला जबरदस्त वेगानं मात्र प्रभावित करत असताना प्रशांत हा डॉट बॉल। या षटकामध्ये कमबॅक होत असताना सिद्धी फ्रेंड्स इलेव्हन टीमच्या वतीनं प्रशांतकडून जबरदस्त गोलंदाजी। या वेळेला लेनचा अप्रतिम वापर अक्षरशः रखरखत उन्हामध्ये आगीचे निखारे आता टाकत असताना प्रशांत कमबॅक हवं होतं ते कमबॅक या डावामध्ये आता त्यांना करून दिले। अंतिम षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी लगातारचा दुसरा बॉल बीट केलाय स्ट्राइकिंग एंडमध्ये बॅट्समन विवेकला। या वेळेला बॅटची कडा जरूर घेतली शॉट दरम्यानला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित एकापेक्षा जास्त काहीच नसेल प्रयत्न होताना दिसतो दुसऱ्या धाव्याचा परंतु दोन्ही फलंदाजांना आता रोखलं गेलंय। सिंगल रन मिळाल एंड ऑफ अ फर्स्ट इनिंग पहिला डाव 8 षटकांचा ज्या ठिकाणी कम्प्लीट झाला हे अंतिम षटक कमबॅक केले प्रशांतनं 5 धावा फक्त त्यानं खर्च केले आणि पहिला डाव 8 षटकांचा या ठिकाणी मात्र पूर्णत्वास जातो। जेथे बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये
100 पॅकर्स डेनोली या टीमची टोटल आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 93 रन विकेट त्यांनी गमावले. सहा आणि सेकंड इनिंगमध्ये आता लक्ष टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. टीम सिद्धी फ्रेंड्स इलेव्हन या संघासमोर 94 रनचं. माही इलेव्हन टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर दिशा वॉरियर्स टीम कॅप्टन दोन्ही संघाचे संघ कर्णधार. टॉससाठी त्वरित आपण टॉसकॉपर्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं कशा पद्धतीनं. 93 ऑन बोर्ड, 93 धाव फलकावरती, 94 धावेचं लक्ष आहे द्वितीय सत्रामध्ये. ते म्हणजेच टीम फ्रेंड सिद्धी या संघासमोर. निर्णायक सिद्धीला हा सामना आहे. खेळाचं दुसरं सत्र काय घडेल काय बिघडेल मायक्रोफोनवरती ऐकूयात सुनीलजी शेलके सर यांचा सुमधुर आवाज. धन्यवाद.
धन्यवाद। अगोदरच्या सत्रामध्ये गोलंदाजांचा विचार केला तर प्रशांतच्या विरोधात 22 आणि त्यानंतर कमलाकरच्या विरोधात 20 अशा पद्धतीने मोठी षटकं आली होती। 13 धावांचा सुद्धा एक षटक आलेला आपण पाहिलं। फुला लेन ते गती परिवर्तित करून हा चेंडू येथे मात्र फेकला गेलेला आहे। गोलंदाजाची कमाल मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकता। सुमित शेळके नावाचा गोलंदाज आहे, बेलपाडाचे, हनुमान बेलपाडा संघाला बिलॉंग करत असतो। चांगला युनिट आहे त्यांचं व्यक्तिगत संघ म्हटलं तर, यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे। चांगली कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये बेलपाडा संघाने केलेली आपण पाहिलेली आहे। सुमित शेळके पुन्हा एकदा स्टार्ट घेत आहेत। समोर ठेवले, यावेळेसचा फटका अप्रतिम आहे। स्टँड अँड डिलिव्हर षटकार। षटकार आलाय, षटकार आणि धावपलक पुढे मार्गस्थ झालं। 10 धावा धावपलकावर पहिल्या षटकामध्ये आपण आहोत। या अगोदर ड्रायव्हिंग लेंथ होती खऱ्या अर्थाने, गोलंदाजाने आमंत्रित केलं होतं फलंदाजाला मोठ्या फटक्यासाठी। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढायचा होता, दूरवरून खेळ, निश्चितच हा फटका लागला। मिस टायमिंग आहे, इनसाइड डी 30 यार्ड सर्कल, जेल टिपला गेला फलंदाज बाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करताना कर्णधाराला आपण पाहू शकता। प्रशांत यावेळेस क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। योगेश बाद चालू होते, फार मोठा फलंदाज होता, एक चौकार ज्या पद्धतीने खेचला होता गणेश, असं वाटत होतं की योगेश चांगल्या लईमध्ये आहेत, कारण पहिल्या चेंडूचा सामना करत असताना हा चौकार प्रॉपर क्रिकेटिंग शॉट मैदानाच्या आतमध्ये एरियल रूटने खेळून काढला होता। जागा चांगली पिक केली होती, मॅन्डेटरी पॉवरप्लेचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न त्याच्या बॅटमधून, खऱ्या अर्थाने तो चौकार आलेला असताना आपण पाहिला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा परतावं लागलं। समोरचं जे लक्ष आहे ते लक्ष खऱ्या अर्थाने असा चुका करण्यासाठी, अशा चुका करण्यासाठी फलंदाजाला प्रवृत्त करत असतं। फलंदाजाला माहीत आहे 93 धावा आपल्याला 94 धावा चेस करायचे आहेत, आणि म्हणून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे। त्यासाठीच बॉलच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता। चेंडूची जी लेंथ होती ती लेंथ पिकअप करता आली नव्हती गणेश, कारण चेंडू त्याने अपेक्षेप्रमाणे जास्त शॉर्ट होता, त्यामुळे चेंडू ज्यावेळेस अगदी बॅटचा फॉलो थ्रू कम्प्लीट होत होता त्यानंतर चेंडू टो एंडवर तिथे मात्र आदळला, एज लागली आणि चांगल्या पद्धतीने फलंदाजाला इथे मात्र बाद केलं गेलं। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच झालेला आपण पाहिला। मिस टायमिंग होता, बॉडी लाईनला चेंडू कुठेतरी जाऊन हिट झाला आणि एक धावी ते मात्र या धावपलकावर आलेली आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर अशा परिस्थितीमध्ये प्रशांत शेळके नावाचा फार मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, जर त्याच्या फलंदाजीला सूर सापडला तर चांगली फटकेबाजी खऱ्या अर्थाने झालेली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत अनुभवाचे भंडार, अनुभव माणसाला कसं जगायचा हे शिकवत असतो आणि बऱ्याचदा अनुभव माणसाला या अगोदर झालेल्या चुका कमी करण्यासाठी, टाळण्यासाठी प्रवृत्त करत असतो। झालेल्या चुका सुधारून मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करता येईल का दिनेश पवारचा स्ट्रायकिंग एंडला? समोरच्या दिशेने खेळून काढलेले मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अप्रतिम फटका इथे मात्र प्रोड्यूस केलाय दिनेश पावर सारणी, यावेळेस एक तर पूर्ण दुसरीसाठी निघाले। नॉन स्ट्रायकिंग एंडला डेंजर झोनमध्ये प्रशांत याने ही धाव अतिशय वेगाने कम्प्लीट केली, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सेफर झोनमध्ये पोहोचला। 2 धावा धावपलकावर अंकित झाल्या, 94 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ केलं होतं सुमित शेळकेनं, आणि त्या षटकामध्ये एक गडी बाद झाला, योगेश कौरची गोल्डन विकेट कॅरी करता आली आणि त्यानंतर 13 धावा या दोन्ही फलंदाजांनी मिळून या धावपलकावर जोडल्या। एक षटक संपलं, 13 धावा धावपलकावर। माही 11 वर्सेस दिशा वॉरियर्स, दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क करा।
पहिले षटक संपलं, 94 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचे. MTPL नावाची ही मोठी स्पर्धा, चांगलं आयोजन मित्रांनो आपल्याला अमोल कथोरेंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि या मैदानाचा चेहरा मोरा थोडासा बदलला गेलाय गणेश. ज्या पद्धतीने पूर्वी हे मैदान आपण बघत होतो, आता मात्र चांगली मेहनत झाली आहे. आणि बराच भाग होता की जो उंच होता त्या भागाला कमी केलं गेलं, सखल करण्यात आलं आहे. आता मैदान हे खऱ्या अर्थाने कुठेतरी कंप्लीट मैदान वाटतं, तरी सुद्धा थोडा फिनिशिंग टच अजून येणं बाकी आहे, ज्याला निश्चितच RTPTच्या भाषेमध्ये टेबल पीस म्हणतात, त्या पद्धतीचं टेबल पीस बनवावं लागेल. पहिलं षटक संपलं, 13 धावा धावपळकर, फिनिशिंग टच कुठेतरी अजून या मैदानावर द्यावा लागेल. क्रमांक 2 षटक सारिका हॉटेल एंड कडून मार्गस्थ करण्यासाठी तयार झालाय गोलंदाज प्रथमेश. दिशा वॉरियर संघाचे संघ नाही, कुठे आहात आपण? नाणेफेकीसाठी या इनिंग ब्रेक मध्ये येणं अपेक्षित होतं आणि आता एक षटक सुद्धा संपलाय. गणेश गायकर आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. चला, माई 11 संघाचे संघ कर्णधार उपस्थित आहेत. अगदी अर्धा तास ते खऱ्या अर्थाने तुमची वाट बघत आहेत. पहिला चेंडू फुलटास, दिस इज द पॉवर ऑफ प्रशांत. षटकार जवळ धावपळकर. दिशा वॉरियर संघाला खऱ्या अर्थाने लास्ट ऑफिशियल कॉल इथे मात्र इथून पुढे दिला जातोय. अगदी 2 मिनिटाच्या अवधीमध्ये तुमचा कर्णधार नाणेफेकीसाठी येणं कर्मप्राप्त आहे. संघ सहकारी तरी येताना आपल्याला पाहायला मिळाले. चला, हा षटकार आलेला आपण पाहिला. षटकार आणि शी धावपलक साने फ्लाय झाले. 19 धावा धावपळकर. प्रथमेच्या विरोधात पहिल्या चेंडूवर हा षटकार आलाय. समोर ठेवल्या, मिस टायमिंग आहे. कीपरने जर चांगली कामगिरी केली असती तर खऱ्या अर्थाने प्रशांत शेळकेला सुद्धा धावबाद करण्याची संधी आली असती. यावेळेस काय झालं, मैदानाच्या आतमध्ये एक तर पूर्ण होती आणि दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. नॉन स्ट्रायकिंग एंडला अवधान साधता आलं नव्हतं. कॉन्सन्ट्रेशन खऱ्या अर्थाने लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशनचा सामना करावा लागला तिथे गोलंदाज आणि इतर खेळाडूंना. नॉन स्ट्रायकिंग एंडला दिनेश पवार सर होते आणि त्यांनी ही संधी हेरली आहे. अनुभव माणसाला हे शिकवत असतो आणि त्याचाच वापर झालाय. एकचं कन्वर्जन झालंय 2 मध्ये. पाहिजे गोलंदाज तयार. प्रथमेश समोर ठेवलाय. काय ड्राईव्ह आहे मैदानाच्या आतमध्ये, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फॉर 4 रन्स. आयोजकांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. दिशा वॉरियर संघाचा संघ कर्णधार जर 2 मिनिटांमध्ये उपस्थित झाला नाही तर त्यांना खऱ्या अर्थाने आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल. धन्यवाद, प्लीज टेक इन टू अकाउंट. यस, नाणेफेक खऱ्या अर्थाने इथे मात्र सज्ज केली जाईल. तुळशीदासजी भांडे आपणास विनंती, आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेकीला अंजाम द्या. गोलंदाज तयार. याही वेळेस ऑन ड्राईव्हचा फटका आहे. लोअर फुलटॉस होता, त्याला टर्न केले डीपमध्ये. क्षेत्ररक्षक अवेलेबल, 1 पूर्ण आहे. दुसरीसाठी जाण्याचा प्रयत्न केला नाही. या एकादाबेने धावपलक पुढे मार्गस्थ होत असताना सुदर्शन सांगतात. धावपलकडून 1 धावा 26 धावपलकर. 94 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे आणि अशा लक्ष्याचा पाठला करत असताना योगेशकोर स्वस्तामध्ये बाद झाले होते असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आक्रमणाला सुरुवात प्रशांतने जरूर केली आहे. स्ट्रायकिंग एंडला अनुभव कसा बोलेल? समोरच्या दिशेने खेळून काढले, मिस टायमिंग आहे. प्रशांत तिकडे रेडी आहेत. झेल टिपला, फलंदाज झेलबाच्या रूपाने बाद. ट्रेन किकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. जी नाणेफेक केली जाते ती नाणेफेक सुद्धा एका बाजूने कव्हर झालेली आपण पाहू शकता. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे
हे सुद्धा कबर झालेले आपण पाहू शकता। खऱ्या अर्थाने एक दोन दिवसापूर्वी खारबाव नाईट स्पर्धेमध्ये समालोचनासाठी उपस्थित होतो, त्यावेळेस प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ती स्पर्धा कव्हर केली जात होती। नवीन नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, खऱ्या अर्थाने हायलाइट सुद्धा दाखवल्या गेल्या, त्याचबरोबर एकाच फलंदाजाची फलंदाजी दाखवली गेली, अनेक पद्धतीने अनेक अँगल्सनी स्पर्धा कव्हर केली गेली। टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे, ॲडव्हान्स होत चाललेली आहे आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थाने निश्चितच झाला आहे तो टेनिस क्रिकेटला असं म्हणायला हरकत नाही। नीट अँड टीन नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्यापर्यंत या स्पर्धेचं पोचवलं जातं टेन क्रिकच्या माध्यमातून, त्यांचे खऱ्या अर्थाने स्वागत करूया। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद झाला, मला असं वाटतं या षटकातील तो पाचवा चेंडू होता, यानंतर शेवटचा चेंडू मार्गस्थ करावा लागेल गोलंदाज प्रथमेशला। माही 11 संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने निवडलंय, तुम्ही तयार राहा। प्रथमेश तयार, स्ट्रायकिंग याला फलंदाज तानाजी, फुलटॉस से टर्न करण्याचा प्रयत्न केला गेला होता, इनर एज लागली आणि बिहाइंड दी स्टम्प्स, आता मात्र रोहित हरड स्वतःच्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। ज्या पद्धतीने चेंडू खऱ्या अर्थाने तिकडे मात्र कलेक्ट केला गेला, धावपलक जर आपण पाहिलं तरी ते जाऊन पोहोचलं 26, दोन षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपलाय, 94 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे। दुसऱ्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर फ्रेंड सिद्धी या संघाला विचार केला आपण तर खऱ्या अर्थाने मैदानामध्ये आता हवेचा जोर कुठेतरी वाढत चाललेला आहे आणि दुपारच्या रखरखत्या रणरणत्या सत्रामध्ये स्वप्नील हवा येणं फार गरजेचं आहे आणि कुठेतरी आता ते शुभ संकेत मिळत आहेत। थोडं सुदिंग वातावरण तयार होतं, कम्फर्ट झोनमध्ये कुठेतरी आपण प्रत्येकजण जात आहोत। माणसाची मानसिकता अतिशय गरजेची आहे, कोणतंही काम करत असताना तुम्ही कोणत्या मानसिकतेने करता हे फार गरजेचं आहे आणि ती मानसिकता जर चांगली व्हायची असेल तर त्याला बाह्य दुवे किंवा बाह्य घटक बाह्य कारक अतिशय महत्त्वाची असतात आणि त्यातीलच एक आपण पाहतो की वातावरण सुदिंग बनत चाललेलं आहे, हवेचा जोर वाढत चाललेला आहे, कुठेतरी कूल क्लायमेट आपण जरी पाहत नसलो तरी कुठेतरी समाधानकारक अशी परिस्थिती निश्चितच आहे। चला या हवेच्या जोराचा वापर केला जाईल का। क्रमांक 3 षटक सुरू, पहिला चेंडू बिगिट करायचा आहे, मिस्टर अमिगे चेंडू अगदी वर डोक्याच्या वरच्या दिशेने, जजमेंट पूर्णपणे चुकली, ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता सरळ रेषेत वर गेला होता चेंडू आणि अशा वेळेस खऱ्या अर्थाने जेज करता आला नव्हता हा झेल स्वतः गोलंदाजाला। कुणाल नावाचा गोलंदाज होता, आता कुणालने हा जो झेल सोडलेला आहे या सामन्याच्या निकालावर किती परिणामकारक ठरेल हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे। स्वतः गोलंदाज ज्यावेळेस झेल सोडतो त्यावेळेस त्याच्याकडे दुसरा कोणाकडे बोर्ड दाखवण्यासाठी काही जागाच उरत नाही। तानाजीसाठी हा फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने खेळून काढल्या, प्रशांत उपलब्ध आहेत, इथेही थोडासा फंबल झालेला आपण निश्चितच पाहिलंय, अंतिमतः चेंडू उचलून फेकी केली गेली, धावपलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 28 धावा धावपलकर आहेत, 94 धावांची गरज, दुपारचं सत्र, फलंदाजीसाठी वातावरण अतिशय पोषक आणि अनुकूल। इथे हा फटका आता मात्र पाहायचा आहे, सुमित ट्राय तर करतायत अंतिम क्षणाला सुद्धा, उडता सुमित आपण पाहिला परंतु चेंडू त्याच्यापेक्षा अधिक वरून उडून गेला हा षटकार। धन्यवाद डीजे ऑपरेटर, तुझ्याकडे सुद्धा फार मोठी चावी आहे परंतु त्याचा वापर तुला चांगल्या पद्धतीने करता आला पाहिजे। संगीतामध्ये फार मोठी जादू असते, त्या संगीताचा नजराना चांगल्या पद्धतीने इथे जर तू प्रस्तुत केला तर वातावरण अजून आल्हाददायक बनेल। संगीताचा जर आपण विचार केला तर म्युझिकल थेरपी नावाची थेरपी सुद्धा आलेली आहे, अनेक दुर्धर आजारांवर फक्त आणि फक्त संगीत ऐकून आजार बरा केला जातो, तितकी क्षमता संगीतामध्ये आहे। यावेळेस पूर्ण क्षमतेचा वापर करून फटका खेळला गेलेला आहे का, नशिबाची साथ मिळाली पुन्हा दुसऱ्यांदा,
या अगोदर खऱ्या अर्थाने वाचले होते, गोलंदाजाने जेल सोडला होता, यानंतर याच सामन्यामध्ये मला असं वाटतं पुढच्या चेंडूवर जेल सोडला गेला. दोघांमध्ये एकच अंतर होतं की या मधल्या चेंडूवर एक मोठा फटका षटकार आला होता. म्हणजे दुसरी संधी तुम्ही प्रशांत सारख्या मोठ्या फलंदाजाला दिलेली आहे. धावपळकोर धावा अंकित झाल्या या दोन धावेनिशी 36-36. 94 धावा धावपळकोर जोडायचे. आपण आहोत तिसऱ्या षटकामध्ये. तुम्ही पाहतात एमटी पीएल मुरबाड तालुका प्रीमियर लीग गोलंदाज तयार. शॉर्ट पिचिंग आहे. यावेळेस गुरुची विद्या गुरुसाठीच वापरली असं म्हणायला हरकत नाही. हा फलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो त्यावेळेस मोठ्या मोठ्या फलंदाजांना शॉर्ट पिच चेंडूवर खऱ्या अर्थाने थांबून ठेवत असतो. या अगोदरच्या सत्रात त्याच्यासाठी अनुभव फार विचित्र होता, कारण 22 धावा एका षटकात खर्च केल्या होत्या. निर्धाव चेंडू आलाय. स्विचिट अटेम्प्ट केला गेला आणि हे खऱ्या अर्थाने षटक पूर्णत्वास नेण्याची परवानगी दिली गेली. शेवटच्या दोन चेंडू आले निर्धाव. चांगला कमबॅक कुणालच्या माध्यमातून. एक षटकार खाल्ल्यानंतर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या दोन षटकांमध्ये 13-13 आणि तिसऱ्या षटकामध्ये 10. आपणास विनंती आहे आपण कर्णधाराबरोबर संपर्क साधायचा आहे. तीन षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावपळकोर धावा आपण पाहिलं तर ते आहे 36 आणि 94 धावांचं लक्ष्य आहे. आपण 8 षटकांचा जर गेमचा विचार केला तर खऱ्या अर्थाने कॅप्टन्सी फार महत्वाची ठरते. तुम्हाला गोलंदाजांचा चांगल्या पद्धतीने वापर करता आला पाहिजे. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कोणते गोलंदाज याचं तुम्हाला खऱ्या अर्थाने अवलोकन करता आलं पाहिजे. त्याचबरोबर ऐच्छिक पॉवर प्ले ऑप्शनल पॉवर प्ले ज्यावेळेस घेतला जातो त्यावेळेस तुमच्याकडे चांगला गोलंदाज पॉवर प्लेचा हवा आहे. आणि खऱ्या अर्थाने कसे तुम्ही गोलंदाज वापरता यावर सुद्धा खूप काही निर्भर आहे. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 षटक घेऊन मार्गस्थ चालले आहेत गोलंदाज. प्रथमेश देसले नावाचा हा गोलंदाज आहे. दुसऱ्या सत्रामध्ये त्याला पाचारित केले. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केलं होतं. एक गडी बाद केला होता. स्ट्रायकिंग घेला तानाजी. समोरच्या दिशेने करून काढलेले. पाहायचं अंतर मिळेल का? काय फटका आहे. ट्रेमंडस टायमिंग षटकार. केलं तानाजी कुण्याने. खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने सुदर्शन क्षेत्ररक्षणाचं जाळं टिपलं होतं अगदी सुमितच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. म्हणजे एलिव्हेशन जर मिळालं नसतं तर जेलबादच्या रूपाने फलंदाज कदाचित बाद झालेला असता. क्रिकेटिंग माइंड वापरलं गोलंदाजाने, परंतु एक्झिक्युशन इथे मात्र प्रॉपर देता आलं नाही. मार्जिनल मिस्टेक झाली आणि फलंदाजाचा खऱ्या अर्थाने फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. बॉटम हँडचा वापर केला फक्त आणि चांगलं टायमिंग साधलं आणि तितकी ताकद सुद्धा झोकता आली. चेंडूला पाठवलं षटकारासाठी. धावपळक आपण पाहिलं तर 52-42 या षटकारानेशी जाऊन पोहोचले 42. 94 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये पार करायचंय. चला मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आला असेल तर लगेचच आपण मार्गस्थ करा. षटक 8 षटकांचा खऱ्या अर्थाने खेळ आहे. आपल्याला 40 मिनिटांमध्ये एनी हाऊ कंडिशन, म्हणजे एकूण जर आपण विथ कन्सेशन पकडलं तर 43-44 मिनिटांपर्यंत सुदर्शन सत्र कम्प्लीट करणं फार गरजेचं असतं. आतापर्यंत फलंदाजीचा जर विचार केला तर प्रशांतची फलंदाजी चांगली राहिली. तानाजीने सुद्धा एक मोठा फटका आपल्याला दाखवला आहे. इथे सुद्धा समोर ठेवलाय. यावेळेस हा फटका अप्रतिम आहे. सेकंड इन अ रो स्टँड अँड डिस्पॅच.
तो क्रॉस बैटेड फटका खेळायचा होता। आता यॉर्कर लेंथ हाताळली आहे। इथे मात्र या चेंडूचा सामना करत असताना मोठे मोठे फलंदाजांची त्रिधा त्रिपीट उडालेली आपण पाहिले। फार खऱ्या अर्थाने बॅकफुटला ढकललं जातं फलंदाजाला, खूप अडचणी येतात फलंदाजांसमोर काउंटर करताना। आणि याचबरोबर सांघिक संघाचं अर्धशतक इथे मात्र कंप्लीट झालेलं आपण पाहिलंय। आतापर्यंत दोन गडी बाद झाले आहेत, बाद झाले होते योगेश, त्यानंतर दिनेश नावाचा फलंदाज बाद झालेला आपण पाहिला। दोघांनी मिळून 12 धावा जोडल्या, त्यानंतर प्रशांत आणि तानाजी गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावाचे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करत आहेत। फुलटॉस आहे, यावेळेस अंतर मिळेल का? काय झेल टिपला गेलाय, सुमित शेळके तिकडे आहेत, अप्रतिमरित्या झेल टिपला गेला आणि फलंदाजाला खऱ्या अर्थाने खेळाडू रक्षाचा खेळाडू कक्षाचा इथे मात्र रस्ता दाखवलाय। क्रमांक 3 फलंदाज बाद 94 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना चौथ्या षटकाच्या अगदी शेवटच्या चेंडूवर हे मिळतं सांघिक सुयश।
या षटकातील शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे. 16 चेंडू येणं शेषे, 16 चेंडू आणि 20 धावा. या अगोदर तोच उल्लेख तानाजी मी केला होता. खऱ्या अर्थाने आता धावा किती हवे आहेत यापेक्षा तुमच्याकडे तुम्हाला विकेट टिकवणं फार महत्वाचं आहे. जर हे दोन फलंदाज जरी अंतिम चेंडूपर्यंत या खेळपट्टीवर उपस्थित राहिले तर खऱ्या अर्थाने हा सामना जिंकता येईल फलंदाजी करणाऱ्या संघाला. सामना सुरू करा. सचिनजी शेटे आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर स्थान बनवा. चला गोलंदाज तयार. सुमित बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि काय गती दिली होती ते मात्र अगदी निमिष मात्र वेळामध्ये, म्हणजे आपली पापणी एकमेकांची भेट घेते न घेते तोपर्यंत चेंडू निघून गेला होता असं म्हणायला हरकत नाही. भरधाव गतीने हा चेंडू हाताळला गेला आणि त्याच पद्धतीने त्याच्याकडे खऱ्या अर्थाने डिसिप्लिन आहे, त्या डिसिप्लिनचा वापर केला. गोलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागते यानंतरचा चेंडू फेकण्यासाठी. सुमित तयार असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हरीश वारगडे. अशोक बांगर आहेत का आणि काय फटका आहे. पुन्हा एकदा इथे मात्र अनुभव बोललाय, पॉइंटच्या डोक्यावरून प्लेस केलाय चौकार. आतापर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती, त्यानंतर बॅकफूटला आले आणि चेंडूला खऱ्या अर्थाने पॉईंटच्या डोक्यावरून प्लेस केले, कट केलं चेंडूला चौकारासाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गोलंदाजाच्या गतीचा केला वापर. गोलंदाजाकडे जी गती होती त्यामधून खऱ्या अर्थाने सोपं झालं अशोक बांगर यांना हा फटका सजवण्यासाठी आणि त्या पद्धतीने चेंडू अगदी गोळीच्या वेगाने निघून गेला चौकारासाठी. डिपिश पॉईंट रिजनमध्ये हाला चौकार. चौकाराने धावपलक पुढे सरकलं. धावपलकवर एकूण धावा 78 धावा. धावपलकवर असताना गोलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागतं. सुमित ऑन इज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी राईट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने इथे मात्र खेळून काढायचा होता. ड्रायव्हिंग लेंथ इथे मात्र ऑफर केली होती. पंचांकडे दात तर मागितली जाते आणि याचबरोबर खऱ्या अर्थाने हा चेंडू निर्धाव घोषित झालाय. या षटकाचा जर आपण विचार केला तर सुरुवातीच्या दोन चेंडूंवर दोन मोठे झटके दिले होते या गोलंदाजाने सुमितने. त्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमलाकर ज्याने एका चेंडूचा सामना केलाय, 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन अतिशय महत्वाचं. अशोकच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून एक चौकार आतापर्यंत आपण पाहिला. 6 षटक अगदी समाप्तीच्या उंबरठ्यावर येऊन आता ठेपलाय गोलंदाज सुमित. पुन्हा एकदा स्वतःला तयार करताना आपण सुमितला पाहू शकता. ऑन इज बॉलिंग ट्रॅक गेटिंग रेडी. रनवेमध्ये कुठेतरी गफलत झालेली आपण पाहतो आणि ज्या ज्या वेळेस खऱ्या अर्थाने आपण कम्फर्ट झोनमध्ये नसतो त्याच्या वेळेस सुदर्शन स्वतःला थांबवलेलं बरं. बऱ्याचदा गोलंदाज असा चेंडू टाकतात, एखादा मोठा फटका येतो आणि नंतर कारण सांगतात की अशा पद्धतीने हे सर्व घडलं होतं. हा चेंडू एक्झिक्युशन चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये ऑफर केली, एकदा उत्तर पूर्ण असेल, दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न नाही आहे. कमलाकर अण्णा कुठेतरी इंटरेस्टेड होते परंतु अशोक यांनी खऱ्या अर्थाने त्यांना थांबवलंय. याचं एक कारण तानाजी असं असू शकतं, कारण येणाऱ्या षटकामध्ये कमलाकर अण्णा यांना स्ट्राईक हवी होती परंतु आता मात्र ज्या पद्धतीने फटका सजवला होता त्यात एकच धाव अवेलेबल होती, ती धाव इथे मात्र धावपलकोर जोडली जाईल सुदर्शनच्या माध्यमातून आणि धावपलक पुढे सरकेल. धावपलकोर एकूण धाव आहेत 79, 79 धावा धावपलकोर. 6 षटकांचा खेळ संपला, 12 चेंडूचा खेळ येण्याशेषे, 12 चेंडू आणि 15 धावा असं मापक समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 7वं षटक जोपर्यंत सुरू होते जाऊया डीजेच्या माध्यमातून. सुरेल संगीत ऐकूया.
वेगाने ट्रॅव्हल झालं नव्हतं, मला असं वाटतं डबल डेकर झालं असेल आणि अंतिमता चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्षेत्ररक्षकाला खूप सारं ग्राउंड कव्हर करावं लागलं होतं, त्याने ते ग्राउंड कव्हर केलं. एका टप्प्याने चेंडू अडवला, केली फेकी, एक धाव्या धावपलकावर अंकित झाली. धावपलक एकने मार्गस्थ होत असताना आपण पाहिलं अशोकच्या खात्यामध्ये व्यक्तिगतरित्या 6वी धाव आणि या एकूण संघाच्या खात्यामध्ये धाव अंकित झाले 80 धावा धावपलकावर. यावेचा फटका बघा, स्टँड अँड डिलिव्हर. सूर्यकुमार यादवची आठवण करून दिले कंबलाकर अण्णा यांनी. हा अप्रतिम फटका, फटका दर्जेदार षटकार. अण्णांसाठीच लावलं की काय या डीजे मास्टरने, डीजे ऑपरेटरने? कारण ज्या पद्धतीचा फटका सजला, मला असं वाटत नाही 45 ते 46 वर्षाचा वयोवर्षाचा एखादा फलंदाज अशा पद्धतीने इतक्या चांगल्या टायमिंग बरोबर हा फटका कधी सजवेल. अगदी बरोबर आहे, वाघ म्हातारा झाला तरी शिकार करणं कधी खऱ्या अर्थाने विसरत नाही. मैदानाच्या आतमध्ये तेच पोटेन्शियल अजून दाखवत आहेत. धावपलकावर धावा आता झालेले आहेत 86 आणि 94 धावांची एकूण गरज आहे. प्रशांत याला पुन्हा एकदा तावर तयार व्हावं लागेल. प्रशांत आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर हा मोठ्या प्रहाराचा त्याला खऱ्या अर्थाने सामना करावा लागलेला आहे. कमलाकर अण्णा यांची उंची तितकी आहे, तितकीच उंची त्या फटक्यामध्ये मिळाली होती स्वप्नील असं म्हणूयात. हा षटकार आला, धावपलक जाऊन पोचले 86. प्रशांत टर्न केलं होतं, फाईन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच झालाय. पाहिजे चेंडूपैचा संपर्क आलाय की नाही, चेंडूपैचा संपर्क आला नाही म्हणूनच पंच आपल्याकडे वळले. 22 रुपये एक धाव आली, 1+1 दोन धावा या धावपलकावर अंकित झाल्या. धावपलक आपण पाहिलं तर आता जाऊन पोचलेलं आहे ते 88 धावा धावपलकावर. 94 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने धावपलक सुदर्शन चाललाय, विजयाच्या दिशेने आगेकूच झाले तसं म्हणायला हरकत नाही. प्रशांत हा फटका इथे मात्र फसला होता. अंतिमतः क्षेत्ररक्षकाने मुभा दिली आहे या फलंदाजाला, त्याचबरोबर धावपलकाला पुढे जाण्याची, हा चौकार नशिबाचा. सचिनजी शेटे क्रीडानगर मध्ये आपण उपस्थित आहात, आपणास खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर या. तानाजी लिया यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आता मात्र अशोक बांगर यांना स्विच इट अटेम्प्ट केलाय. बॅटचा जर फ्लो आपण पाहिला तर अतिशय आक्रमकतेने, मला असं वाटतं चेंडू भाईचा संपर्क झाला असता तर चेंडूचे 2 तुकडे कदाचित झाले असते. इतक्या ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला अशोकने. धावपलकावर धावा 92 आहेत, 1 अवे फ्रॉम द विक्ट्री. धावपलक खऱ्या अर्थाने तुम्हाला परवानगी देत असतं कारण 2 धावांची गरज आहे. धुराचा फार मोठा आगडोंब खऱ्या अर्थाने आकाशाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. एक धाव धावपलकावर, धूर आला म्हणजे आग कुठेतरी लागलेलीच असेल. एक धाव धावपलकावर, स्कोर ऑल लेवल. धावपलक आता खऱ्या अर्थाने निश्चितच एका धाब्याची गरज, यानंतर एका धाब्याची गरज. कमलाकर हा फटका फसलाय आणि झेल टिपलाय फलंदाज बाद. सात षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आता यानंतर 6 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण आहे.
स्वप्निल पोटे जशी दृष्टी तशी सृष्टी असं म्हणतात, तुम्हाला तर तेच वाटेल कंपनी पेटली की काय। एमएसडी च्या स्टाईल ने जर सामना संपवला गेला तर तानाजीली यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइस दोन्ही फलंदाजांना आहे, षटकाराने सामना संपला पाहिजे अशी अट आहे। साई शेळके आपण क्रीडानगर मध्ये उपस्थित असाल तर माही 11 च्या कर्णधारासोबत त्याचबरोबर ओनर सोबत खऱ्या अर्थाने संपर्क करा। एका धावेची गरज आहे, सामना संपल्यानंतर खऱ्या अर्थाने काही मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत। गोलंदाज तयार झालेला आपण पाहू शकता, रोहित हरड। एका धावेची गरज आहे, अम्ब्रेला फिल्डिंग ज्याला म्हणतात, आता फलंदाजाचे शेजारी वाढलेत। हा फटका बघा अप्रतिम आहे, 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं परंतु त्या प्रलोभनाला बळी पडला नाही हा फलंदाज। जी गरज होती ती गरज पूर्ण केली गेली, अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये, क्रॅकिंग ऑन ड्राइव्ह फ्लिक केलं होतं खऱ्या अर्थाने, आणि हा सामना येथे मात्र जिंकलाय। 94 धावांचं विशाल का लक्ष आणि त्या लक्ष्याचा सक्सेसफुल चेस केला येथे मात्र या फलंदाजी क्रमाने। चांगली फलंदाजी राहिली होती प्रशांतची, 36 धावा जोडल्या, त्यानंतर चांगलं कॉन्ट्रीब्युशन तानाजी, 13 धावा जोडल्या गेल्या। सुरुवात योगेशने केली होती 10 धावांनी, 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले ते मात्र कमलाकर अण्णा यांनी, आणि शेवटी शेवटी आपण